मंडळी आता भाजीला सुरुवात करू। हे बघा, पोरांना असं नादी लावून द्यायचं। आता मी आणला मी पेरू खायला लावून दिलं, तो बसलाय आता टी व्ही बघेल, पेरू खाईल आणि खा बेटा खा खा खा। आणि मी आता करेल कारले। हे कारले थोडे म्हणजे मध्ये बिया पिकून गेल्या होत्या, पण कारलेवरून हिरवे आहेत, छान आहेत कारले। ही सगळी बिया आहेत। आता मी काय करणार आहे, कारल्याचा वेल पण लावून देणार आहे, कारण हे पॉट माझं रिकामच होतं। सो मी आता ह्या बिया फक्त या पॉटमध्ये खोचून देईल आणि बाहेर उन्हात ठेवून देईल। चला मग भाजी करूया। आता पाणी तापत ठेवलं आहे आणि उकळायला त्याच्यात फक्त मीठ आणि कारले टाकले। आपण हे कारले उकडून घेणार आहेत आणि मसाल्याला चला आता सुरुवात करू। आणि माझ्या खिडकीतून बघा किती सुंदर असा परिसर दिसतोय, पाऊस पडतोय बारीक बारीक। चला मग मसाल्याची तयारी चालू आहे। याच्यात घेतलंय मी शेंगदाणा आणि आता सोलते लसूण। इकडे कारले उकळीला आलेले आहे, घंटा गाडी आलेली आहे, आमच्या वचवण मावशी कचरा घेऊन जाते। सो पाऊसही चालू आहे, कारले उकडतील, छान उकडून घ्यायचे कारले। चला आता लसूण सोलू या मसाल्यामध्ये। मी शेंगदाणे आणि लसूण घेणार आहे आणि हिरवी मिरची घेणार आहे एक। या मसाल्यामध्ये मी लसूण असेच टाकते, फक्त चोळून घेते थोडे। शेंगदाणे लसूण भरपूर टाकायचा। आता हा आहे आमच्या मालेगावचा काकाजी मसाला, काळा मसाला। मी मसाले मालेगाववरूनच भरून आणते। थोडीशी हळद एक चम्मच, नंतर जिरं टाकायचं एक चम्मच, त्याच्यानंतर टाकायचं एक चम्मच लाल तिखट। हा पण काकाजीचं लाल तिखट आहे मालेगावचं। ओके चला मग आता बारीक करू। तर आता मंडळी मसाला मस्तपैकी बारीक झालेला आहे, अशा क्वांटिटीमध्ये मसाला बारीक करायचा। आणि ऑलमोस्ट कारले ही रेडी आहे, चला मग भाजीला। आता हे कारले उकडून गार करून घेतलेले आहेत मी। आता याच्यात हा मसाला भरायचा आणि फक्त तेल टाकायचं, जिऱ्याची फोडणी देऊन आपण हे मस्त मसाल्याचे कारले बनवू। मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता फक्त हे भरलेले कारले आपण असे तेलात सोडायचे। तीन भाजी झालेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त। चला मग जेवायला। अशाच नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा, नाशिक फेमस कपल। आणि बाय।